मराठा समाजाला आरक्षण लवकर मिळण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील जाफळे इथले वसंत रंगराव पाटील आणि सुरेश चंदर जगदाळे या दोघांनी पन्हाळा तहसील कार्यालयासमोर 15 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. तब्बल 13 दिवसांनंतर त्या दोघांनी उपोषण सोडलं. उपोषणस्थळी भाजप आणि जरांगे पाटील समर्थकांच्यात हमरीतुमरी झाली. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या, जातनिहाय जनगणना करून प्रत्येक जातीला ज्या त्या जातीच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या, मराठा समाजाला 24% आरक्षण द्या, आर्थिक निकषानुसार आरक्षण द्या अशा 4 मागण्या घेऊन आणि तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाफळे येथील वसंत रंगराव पाटील आणि सुरेश चंदर जगदाळे या दोघांनी पन्हाळा तहसील कार्यालयासमोर 15 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. या दोघांना विविध संघटना आणि पक्षांच्या वतीनं पाठिंबा मिळत होता. आज दुपारी 2 वाजता मराठा समाजासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलेले मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड हे सोलापूरहून पन्हाळगडावर उपस्थित राहणार होते, परंतु रामभाऊ गायकवाड येण्या अगोदरच त्यांनी उपोषण मागं घेतलं. रामभाऊ गायकवाड आल्यानंतर भाजप आणि जरांगे पाटील समर्थकांच्यात हमरीतुमरी झाली. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटला. राज्य सरकारला 40 दिवसाची मुदत देऊनही आरक्षण दिलं नसल्यामुळं पुढील काळात कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला गावात फिरकू देऊ नका असा इशारा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी यावेळी दिला. देशातली जगातली सगळ्यात मोठी सभा कुठे झाली? आंतरवाली सराटीला. का झाली? तर त्याला जी आजची राजकीय परिस्थिती आहे, आज का रोडवर आले? मनोज जरांगेला कोण काय, माझ्यासारखा तुमच्यासारखा कुणी नाही. एक सामान्य कार्यकर्ता, फटक्या कपड्यात उभा राहिलेला कार्यकर्ता आहे. त्याला उभा कोणी केला? तुम्ही आम्ही उभा केला. माझी विनंती आहे ह्या सरकारला, ह्या येणाऱ्या काळातल्या सरकारला, तुम्ही 30 दिवसाची वेळ घेतला होता, 40 दिवस दिलेला आहे. तुम्ही आरक्षण जर नाही दिलं तर खरोखर सांगतो, पांडुरंगाच्या नगरीत नारो, पांडुरंगाच्या शक्तीने सांगतो की राज्यातल्या एकाही आमदार खासदाराला फिरू देऊ नका, रोडवरती फिरू देऊ नका. पुन्हा साहेबांच्या समोर सांगतो, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत फिरू.